जिल्ह्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत चाललंय, त्यामुळे बऱ्याचदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. हीच गरज लक्षात घेत कुडाळ शिवसेना सरपंच संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय इथं बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या रक्तदान शिबिराचं आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आमदारांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 65 जणांनी यात रक्तदान केलं. त्याच एक फलित म्हणून आज युवा तालुका सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य आणि जिल्हा सहकारी सर्वांनी मिळून आज कोविडचा काळ असला तरी डिस्टन्सिंग ठेवून या ठिकाणी रक्तदानासारखं एक महान काम केलेलं आहे. खरोखरच कोविडचे पेशंट या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून रक्ताचा तुटवडा सुद्धा भासत आहे. त्या दृष्टीने सरपंच संघटनेने नेहमी याचं चांगलं असं असं काम केलेलं आहे आणि खरोखरच आपल्या सरपंच जे शिवसेनेचे सरपंच आहेत त्यांनी गेल्या वर्षीसुद्धा कोविड काळामध्ये चांगली कामगिरी बजावलेली होती आणि आजसुद्धा त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे. कारण लोकांचा विरोध पत्करून सुद्धा या ठिकाणी काम करावं लागतं आणि ते सर्व आपले सरपंच करत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी पूर्वी काळात कोरोनाचा जो काळ अजूनही चालू आहे सुद्धा येणार आहे त्या काळात ते असंच चांगलं काम करावं एवढ्या त्यांना शुभेच्छा देऊन माहिती. सर्वप्रथम मी शिवसेनेच्या सर्व सरपंचांना धन्यवाद देतो की सध्या कोविड काळ असताना खऱ्या अर्थाने आज रक्ताची गरज आहे आणि ही रक्ताची गरज जाणून घेतलेले समाज कार्य करणारे सर्व गावचे सरपंच आणि आता नृत्य कार्यक्रम आज या पावशीमध्ये घेतलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये आणि लोकप्रतिनिधींना कळवलं की आज रक्ताची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने आज या सर्व सरपंचांनी चांगल्या प्रकारे आज एक शिबिर घेतलं आहे त्याला परत एकदा मी धन्यवाद देतोच. मुळात शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा शिवसेनेच्या शिवसैनिकांनी दुसऱ्याचा जीव वाचवला पाहिजे ह्याच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या आदेशाने काम करतात. तर मला खरोखरच या सरपंचाचं कौतुक करा असं वाटतं. गेल्या वर्षी सुद्धा ज्यावेळी कोविडची साथ या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं त्या काळात सुद्धा या सरपंचाने अगदी गावागावात अतिशय जिल्हा परिषद शाळेमध्ये जे मुंबईकर आले ते त्यांची सेवा सुद्धा चांगल्या प्रकारे केली होती. कारण अन्न पुरवठ्यापासून सुद्धा त्यांना मदत केली होती म्हणून या सरपंचांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यात ज्या ज्यावेळी त्या अडचणी येतील तुम्हाला निश्चित खात्री आहे शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि आज हे सर्व सरपंच म्हणा हे आमच्या एक कुटुंब असल्यामुळे भविष्यात त्याही प्रसंग येईल त्याही सर्व परत हे सरपंच आणि शिवसैनिक एकत्र येऊन असंच काम करतील. खूप चांगला उपक्रम आपण माध्यमातून आयोजित केलेला आहे. आज त्याची आवश्यकता आहे की गरज भागवण्याचं काम शिवसेनेच्या सरपंच संघटनेच्या वतीने या ठिकाणी होत आहे. खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. सदैवाने आपण सर्व जिल्ह्यांना सर्व सरपंचांनी जिल्हा प्रशासनाने सर्व आणि सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आमच्या आठवड्याभरामध्ये ज्या पद्धतीने स्वतः पद्धत गाभून घेतलेली आहे तालुकांनी आहे लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे हा पूर्णपणे कोरोनाला प्रतिबंध करायला उपयोगी पडतोय आणि म्हणूनच कालच्या दिवसामध्ये
आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण 400-450 पर्यंत जायचो, तर कालच्या एका दिवसाचा ऍक्च्युअली स्कोर 196 आहे. रेकॉर्ड ऑफ आय 43 आहे, तर ते आतापर्यंत संपूर्ण रेकॉर्ड सर्वसाठी दिलेलं आहे. पण कालचं ऍक्च्युअली 196 आहे, जिथे आपण 2 दिवसापूर्वी 550 पर्यंत होतो. त्यामुळे अजून जर सर्व आपण सर्वांनी सहकार्य करून 8-10 दिवसाचा काहीतरी लॉकडाऊन जर ठेवला, तर आपण नक्कीच 20-30 पर्यंत येऊन पोहोचू शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. सरपंचांनी हे जे कृत्य जे काही हाती घेतले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. यावेळी उपसभापती जयभारत पालव, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, कुंदे सरपंच सचिन कदम, माणकुली सरपंच तुषार सामन, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, कवठी सरपंच रुपेश वाडियेकर आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.